लोकमत रक्ताचं नातं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या अभियानाअंतर्गत पूर्व हवेलीतील लोणी काळभोर पालखी स्थळ परिसरामध्ये लोकमत आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आलंय. शिबिराचे उद्घाटन लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार घालून दीप प्रज्वलन करून रक्तदानास सुरुवात केली गेली. यावेळी बोलताना मोकाशी म्हणाले की रक्तदान करणे आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करणे ही दोन्ही कार्य स्तुत्य उपक्रम असून सध्या कोविडच्या काळामध्ये समाजातील रक्ताचा होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी अशाच प्रकारे रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसेच मंडलाधिकारी गौरी तेलंग यांनी देखील रक्ताच्या तुटवड्यामुळे कशा अडचणी येतात याबाबत एक अनुभव सांगितला. या शिबिरामध्ये 30 नागरिकांनी रक्तदान केलं. या रक्तदान शिबिरास लोणी स्टेशन येथील एका पायाने अपंग असलेला मनोज गायकवाड नागरिकांच्या लक्ष केंद्रित करताना दिसला. एक पाय नसताना देखील रक्तदान करण्यासाठी तो एकटा सकाळी लवकर उपस्थित राहिला. यावेळी बोलताना मनोजने सांगितले की गेल्या 8 वर्षांपासून परिसरातील प्रत्येक रक्तदान शिबिरास जाऊन तो रक्तदान करतो. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून त्याचं कौतुकही करण्यात आलं. या शिबिरास करण पवार, राम भंडारी, रवींद्र काळभोर, दीपक आडाळे, शेरखान पठाण, नासिर खान पठाण, ज्ञानेश्वर नामगुडे, विजय बोडके, रामदास कुंजीर, एजाज पठाण, अमोल खोले, शब्बीर पठाण, अतुल शिंदे यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमास मान्यवर म्हणून लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पुणे शहर गुन्हे शाखा क्रमांक 6 पोलीस निरीक्षक गणेश माने, मंडलाधिकारी गौरी तेलंग, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर, कदमक वस्तीचे युवा नेते चित्तरंजन गायकवाड, पोलीस पाटील प्रियांका भिसे, भाजप लोणी काळभोर शहर अध्यक्ष कमलेश काळभोर, भाजप नेते प्रवीण काळभोर, कळंब केसरी पै मनोज काळभोर उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, नागेश काळभोर, अमित काळभोर, हरीश गोठे, श्रीकांत भिसे, शिवसेनेचे संतोष भोसले, निलेश काळभोर यांनी उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरद पुजारी, हवेलीचे अध्यक्ष पंढरीनाथ नामगुडे, उपाध्यक्ष गणेश धुमाळ, कार्याध्यक्ष तुषार काळभोर, हवेली सरचिटणीस ज्ञानेश्वर शिंदे, सचिव विजय रणदिवे, सहसचिव दिगंबर जोगदंड आणि इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन कमलेश काळभोर यांनी केले तर आभार विजय रणदिवे यांनी मानले. चांगले उद्देश भेटला, कारण ॲक्सिडेंट झाला ना माझा, त्यावेळेस मला 7 बाटलीची रक्ताची गरज होती, त्यावेळेस मला रक्तदान कार्डामुळं रक्त भेटलं असे, त्यामुळे मला जास्त प्रेरणा भेटली आणि त्यापासून मी जास्त रक्तदान करतो. योग्य वेळी योग्य कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे. गेले वर्ष दीड वर्ष त्याच्या कालावधीमध्ये रक्तदानाचे कार्यक्रम थांबलेले आहेत, त्यामुळं शासनाकडून सुद्धा कार्यक्रमांची रक्तदान करण्याबाबत आव्हान येत आहे आणि त्याचा जे भाग म्हणून आज लोकांना समजा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला आहे. या कार्यक्रमाची व्यवस्था बघून नक्कीच हा कार्यक्रम अतिशय योग्यरित्या चांगले मॅनेजमेंट करून केलं तर दिसून येते. जास्तीत जास्त रक्तदान व्हावं आणि त्याचं प्रवेश व्हावं जेणेकरून आपल्या समाजाला आणि आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला त्याची मदत होईल. कोरोनाच्या काळामध्ये अनेक संकट येत आहेत, त्यामुळं आपल्याला रक्तदान करावं जे कार्यक्रम होते ते थांबले होते. आता त्यांनी सांगितलं की गेले 2 वर्ष कार्यक्रम घेत होतो, परंतु पहिल्या वर्षी राष्ट्रपत झाल्यानंतर शंभर झाल्यापासून कोरोनामुळं आम्ही गेले 1.5 वर्ष कार्यक्रम घेतला नाही. हीच परिस्थिती सर्व देशभर असल्यामुळं रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि म्हणून राष्ट्राच्या वतीने वारंवार आव्हान करत आहे त्याला लोकमत वर्तव समूह राज्य अनेक एन जी ओन घेऊन असे कार्यक्रम करत आहे. मी या मराठी पत्रकार संघाचे आणि लोकमत समूहाचे आणि माझ्या आभार मानतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रम ज्याच्या वेळी होते त्यावेळेला पोलिसांनी दिल्या वतीनं काही सहकार्य आणि निश्चितच राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आपण मोठं काम केलेलं आहे. मी तुमच्या आवाज म्हणतो आपल्या पुढे जय हिंद जय महाराष्ट्र.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.